कृषी महोत्सव डिसेंबर 2018 राहण्यासाठी अन्नाची गरज लागत असते आणि ह्या अन्नाचा पुरवठा फक्त आणि फक्त आपल्या शेतीतून आपल्या पशुपालनातूनच होऊ शकते। आपल्याला सर्वांना चिंतन करण्याची आवश्यकता आहे की गडचिरोलीचा माणूस गरीब का, आमचा शेतकरी गरीब का? कारण जर अन्नाची गरज जर सर्वांना आहे तरी आपला माणूस हा गरीब का? कारण अन्नाला तर मार्केट आहे, अन्नाला तर बाजारपेठ आहे। आपल्या शेतातला माल असो, आपल्या अंगणात खेळणारी कोंबडी असो, आपल्या अंगणात खेळणारी एखादी शेळी असो, या गाय किंवा म्हैस असो, या प्रत्येकाला हमखास मार्केट आहे। गाय विकली नाही, आपलं कोंबडी विकली नाही, कोंबडीची अंडे विकले नाही, मटण विकलं नाही, दूध विकलं नाही, ह्या समस्या नसताना सुद्धा आमचा शेतकरी गरीब का हे अत्यंत चिंतन करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। मी भंडाऱ्यावरनं गडचिरोलीला आलो आहे, नुसतं भाषण देण्यासाठी आलेलो नाहीये। माझा शेजारचा जिल्हा आहे गडचिरोलीविषयी नेहमी आम्ही बाहेरच्या याच्यामध्ये खूप विदारक वाचत असतो की गडचिरोलीची जनता गरीब आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहे, त्यांची इकॉनॉमी कमी आहे का? याच्यावरती मी जर तुम्हाला मार्गदर्शन करायला आलो तर माझ्याकडे काहीतरी सोल्युशन घेऊन पण आलोय। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे की आपल्या गडचिरोलीचा माणूस गरीब का, याचा विचार केला आहे का पण कधी? कारण गडचिरोलीच्या जिल्ह्यातल्या माणसाच्या खिशातनं पैसे बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी मार्ग भरपूर आहे। तुम्ही अंगावरती कपडे घेता, तुम्ही तुमच्या मोबाईलचा रिचार्ज मारता, गाडीमध्ये पेट्रोल भरता, खिशाला पेन लागतं, तुमच्या मेकअपचं सामान घेता, बिमार पडल्यानंतर औषधं लागतात, विविध गोष्टीच्या माध्यमातून हा गडचिरोलीच्या माणसाच्या खिशातले पैसे बाहेरच्या जिल्ह्यात किंवा बाहेर जातात। परंतु गडचिरोलीच्या जिल्ह्यातल्या माणसाच्या खिशामध्ये पैसे येण्याचे हे माध्यम आपण तयार केले नाही आहेत, किंवा माध्यम तयार आहेत त्या माध्यमाविषयी आमचा गडचिरोलीचा शेतकरी किंवा गडचिरोलीचा युवक जागरूक नाही आहे। हे जागरूक करण्यासाठी तुम्हाला मी इथे आलोय भाई। आपल्याकडे माहित आहे भरपूर वनसंपदा आहे, भरपूर सूर्यप्रकाश आहे, भरपूर जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे, भरपूर मानवी श्रम आपल्याकडे उपलब्ध आहे। या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग करून घेता येतो का? नुसतं शासनानं अनुदान दिलं, अनुदानाचा वापर त्यापुरता केला म्हणजे तुमची परिस्थिती दुरुस्त होणार नाहीये। आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नेहमी सांगतात की योजना वाटण्यापेक्षा लोकांना असं स्किल शिकवा की त्यांनी स्वतःच आपलं उदरनिर्वाहाचं साधन निर्माण केलं पाहिजे, तो सन्मानाने जगलं पाहिजे। दरवर्षी कर्जमाफी, दरवर्षी काहीतरी अनुदान, याच्यासाठी शेतकरी मागे लागता कामा नाही। इतका शेतकऱ्याला सन्माने बनवा आणि त्याचे 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करा। आपल्याकडे भरपूर जनावर आहेत, मी आता साहेबांशी चर्चा केलो होतो, मी विषय वेगळा करून आलो होतो की दुग्ध उत्पादन वाढवा, याविषयी मी मार्गदर्शन करणार होतो। परंतु साहेबांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की गडचिरोलीच्या समस्या वेगळ्या। गडचिरोलीला पश्चिम महाराष्ट्र किंवा भंडाऱ्यासारखी परिस्थिती सांगून किंवा भंडाऱ्यासारखं दूध व्यवसाय सांगून उपयोग होणार नाही। या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मला साहेबांनी सांगितलं की 4 ते 5 लाख जनावर आहेत, गावठी जनावर आहेत 4 ते 5 लाख। आता या 4 ते 5 लाख जनावरांपासून आपण काही उत्पन्न करू शकतो का? त्याच्यापासून भरपूर कमाई शकतो का? हो, नक्कीच करू शकतो। मी आता मनात कॅल्क्युलेशन केलं की या 4 ते 5 लाख जनावरांपासून आपण 1500 कोटी रुपयाची मालमत्ता या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये टाकू शकतो, आपण त्यांच्या इथं निर्माण करू शकतो। कसं? तुम्ही आम्हाला सर्वांना माहित आहे की आपल्या इथं जनावर आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, बऱ्याचशा इरिगेशन नाही आहे, परंतु आपल्याकडे गावठी जनावर आहेत, जिवंत आहेत, मंजूर आहे। आपल्याकडे दूध डेअरी नाही आहे, दूध विकण्याची समस्या आहे, हेही मान्य आहे, त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे। आपल्याकडे जनावर आहेत, मान्य आहे सर्वांना। आपली जी गावठी जनावर आहे, आपण बाजारात जर गावठी गाय विकायला गेली तर 5-10 हजाराला कोणी घेत नाही, बरोबर आहे? 5-10 हजारालाही आपली गावठी जनावर कोणी घेत नाही। त्याच जनावरांना आपण थोडीशी मेहनत घेतली, थोडस आपण त्यांना क्रॉसिंग केलं आणि आपण समजा त्या गावठी जनावरांपासून एखादी गीर गाय
निर्माण केली किंवा एखादी सैवाल निर्माण केली किंवा एखादी यजप निर्माण केली तर तीच गोळी 40 ते 50 हजारामध्ये मार्केटमध्ये विकते. 4 ते 5 लाख गुणाला गुणीला समजा आपण 3-30 हजाराची जरी गाय आपण निर्माण केली तर त्याचं कॅल्क्युलेशन करा किती कोटी रुपयाची प्रॉपर्टी तयार होऊ शकतो. आपण करू शकतो. आपल्याकडे गावठी जनावर आहे, त्या गावठी जनावराचा जो कळप आहे, आपण ज्या गावठी जनावर आहे त्या गावठी जनावराचे गावाच्या बाहेर चरायला जातात, त्या कळपातला जर नराचं जर खच्चीकरण केलं आणि त्या ठिकाणी समजा एखादा गवळाऊचा नर आणून सोडला, एखाद्या सैवालचा नर आणून सोडला आणि त्याच्यापासून होणारी जी प्रजाती आहे ती आपली पुढची पिढी आपण गीर किंवा सैवालची निर्माण करू शकतो. समजा नर प्रजाती आपण जर शक्य नसले तर आमच्या दवाखान्यामध्ये गाई किंवा म्हैस फुडवण्यासाठी इंजेक्शन असतात, त्या कृत्रिम रेतनाचा आपण वापर करून आपली पुढची प्रजाती आपण चांगल्या रीतीने तयार करू शकतो. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता एक गीर गाय घ्यायची असेल तर तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये मोजावे लागतात. अरे दुधाचं जाऊ द्या, आपल्या गायीला दरवर्षी वासरू होते, गावठी गायला वासरू होते, तेच वासरू असे गावठी वासरू पोसण्यापेक्षा जर त्यांना जर क्रॉसिंग केलं तर आपल्याला गीरचे वासरू झाले, सैवालचे वासरू झाले, यचपचे वासरू झाले, तर 2-3 वर्षामध्ये आपल्याला ती गाय मिळेल. आणि दरवर्षी जर असे वासरू होत गेले, दरवर्षी आपल्याला 40 ते 50 हजार रुपयांचं उत्पन्न एका गायीपासून कोणत्याही दुधाचं उत्पन्न न घेता त्या दूध गायीच्या वासराला देता, कुठल्याही डेअरीची स्थापना न करता आपल्या पोरांना आपल्याला लागेल एवढंच दूध आपण आपली गोरी तयार होईल ते विकून सुद्धा आपण पैसे तयार करू शकतो. गरज आहे आपल्याला थोडसा विचार करण्याची, थोडीशी मेहनत करण्याची, खूप मेहनत पण नाही थोडीशी. गावठी जनावर आपल्या तुमच्याकडे सर्वांकडे आहे, मंजूर आहे, मग त्यांना क्रॉसिंग करायला काही हरकत होते का? गावामध्ये असे चर्चा सत्र तुम्ही घेऊन लोकांना मार्गदर्शन करून तिथल्या सरपंचांना सांगा, ठराव वेगळे ठराव घेत असता ठराव घ्या म्हणा की गावातले सर्व नर गोरे हे आपण खच्ची केले पाहिजे. दर गोरे खच्ची केले तर जी आपल्याला पुढची पिढी तयार करायची आहे ती आपल्याला जी मार्केटमध्ये ज्याची जास्त डिमांड आहे, गीर गाई, सैवाल गाई, यचप गाई अशा गायीची प्रजाती जरी आपण निर्माण केली तर जगामध्ये या गायींना खूप मागणी आहे. दुसरं, आपण सर्व आपल्याकडे माहित आहे, आपल्याकडे लाल गाईवाले लोक दूध विकायला येतात, सर्वांना माहित आहे लाल गाईवाले दूध विकायला तर ते काय करतात, तुमच्यासारखे तेही गाय पाळतात, ते काही विशेष काही करत नाही. त्या गाईचं दूध ते हंदीरामला देतात, त्यानंतर हंदीर त्यांच्या गाई कुठेही राहो, तुमच्या गडचिरोलीच्या कुठल्या भामरागड किंवा कुठल्या एटापल्ली सर्व किती इंटेरियर मध्ये राहो, त्यांचा ट्रक दूध घेण्यासाठी येते. कारण त्या गीर गाईच्या दुधापासून जी हल्दीरामची मिठाई बनते त्या हल्दीरामच्या मिठाईला इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपल्याला किंमत आहे. गीर हल्दीरामची जी मिठाई बनते त्या गीर गाईच्या दुधापासून, त्यामुळे जेवढे काही या नागपूरच्या परिसरामध्ये जेवढे गीर गाईचे तांडे फिरतात तो सर्व दूध हल्दीरामलाच जातो. का बरं, आपल्या जिल्ह्यात जर 2 वर्षामध्ये पूर्ण प्रजाती जर गीरची झाली किंवा सैवालची झाली तर त्या दुधापासून आपण एक चांगली मिठाई म्हणून जसा अमूलचा ब्रँड आपल्या जगामध्ये फेमस झाला, तसा गडचिरोलीचा एखादा ब्रँड, एखादी मिठाई, एखादी वस्तू आपण का फेमस करून आपण मार्केट करू शकत नाही याची आपल्याला चिंतन आणि मनन करण्याची गरज. गाई आणि म्हशीचा व्यवसाय हा खूप कठीण असा व्यवसाय नाहीये. आपल्या पारंपरिक पूर्वजांनी आपण जो केलेला आहे तसाच आपण करत आहोत, पण त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता. तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे की भगवान कृष्णाच्या काळामधल्या गाई 15 आणि 16 लिटरच्या दूध देत होत्या, आपल्या गावठीच गाई होत्या, परंतु त्या गाई गेल्या होत्या. आपल्या गावठी गाई आपल्या 2-5 लिटरवर का बरं आल्या याचंही आपण विचार इथं करणार आहोत. का बरं आल्या, आपल्याकडची शेळी आहे तर आज जर ते वर्ष 30 किलो 35 किलो जीवते तर पुढची तिची प्रजाती 40-45-45-50 किलो पर्यंत कशी जाईल याचा आपण कधीही विचार केला नाही. कारण आपण प्रजनन शास्त्राकडे कधीही लक्ष दिलं नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून दिलं की नातेवाईकात कधी लग्न करू नये, लग्न करत असताना मुलाचा किंवा मुलीचा गोत्र पाहावा. सर्वांना माहिती आहे ह्या गोष्टी, ह्या गोत्र का बरं पाहावा, कारण जवळच्या नातेवाईकात जर लग्न केलं तर होणारी पुढची पिढी ही काय कमकुवत होते, मजबूत होत नाही, विविध आजाराला बळी पडते, हुशार होत नाही, शरीराला कमकुवत होते. तसंच गाईचं आहे, तसंच म्हशीचं आहे, तसंच शेळ्यांचं आहे. आपल्या गाईच्या आपल्या गावामधला जो कळप जातो गाईचा, त्या गाईच्या कळपामध्ये एखादा नर असतो,
तो वर्षानुवर्ष तो नर असतो, त्या नरापासून ज्या गायींना गोळ्या झालेल्या असतात त्या गोळ्यांनाही तोच फळवतो, त्याच्यापासून परत पिढीत पुढची तयार होते. नातेवाईकात नातेवाईकात क्रॉसिंग झाल्यामुळे पुढची जी वंशावळ आहे ती खूप कमकुवत निघते, दूध देत नाही. याकरता आपल्या गायीची गावातल्या गायीच्या कळपामधला हा नराचं कष्टीकरण करून एकतर दवाखान्यातून कृत्रिम रेतन किंवा मी सांगितलं त्याप्रमाणे गावांनी ठराव घेऊन ज्या आपल्या गायी पूर्ण टर्न कशा करता येईल, आपल्या गायीचं वंशावळ कसं बदलता येईल याचा जरी चिंतन पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जरी केलं तर हे गडचिरोली जिल्हा प्रिंट मीडियाचे जर लोकस्थित पत्रकार लोक त्यांना मी सांगू इच्छितो की आपला गडचिरोली जिल्हा एखाद्या गीर गायीचा हब म्हणून, एखाद्या सैवाल गायीचा हब म्हणून किंवा एखाद्या मुर्रा म्हशीचा हब म्हणून हा पूर्ण गडचिरोली जिल्हा विकसित होऊ शकतो. कारण गडचिरोली कोणत्याही जनावराला, जंगलातली तुम्ही जनावर पाहिली का, कधी वाघ पाहिला का, एखादा हाडकुळा वाघ, एखादी हरण पाहिली का, कधी वाघ हाडकुळी हरण दिसली, एखादी रानभैस कधी हरण दिसली का, हाडकुळी कधीच दिसत नाही. कारण त्यांना जेव्हा प्राण्यांना जिवंत किंवा व्यवस्थित राहण्यासाठी भरपूर चांगलं ऑक्सिजन पाहिजे, भरपूर चांगलं उष्णता म्हणजे सूर्याची किरण पाहिजे, पाणी पाहिजे आणि त्यांना व्यायाम पण पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. आपण जर थोडसं शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून जर गाय पालनाकडे, म्हशी पालनाकडे किंवा शेळी पालनाकडे जर लक्ष दिलं तर या व्यवसायामध्ये आपण चांगली क्रांती नाही तर महाक्रांती घडवू शकतो. आपल्या आपण गायी घेतो, शासनाकडून गायी मिळतात, गायी मिळाल्यानंतर आपण कसं तरी त्यांचं पालन पोषण करतो. आपण मोठा असा विचार कधीच करत नाही किंवा गायी आहे आपल्याला जसा घर लागते तसं गायींना सुद्धा एखादा निवारा लागतो. आपल्या इकडे जर निवारा जर म्हटलं एखाद्याला तर काय करतात, घर राहते, घराला फाटे टेकतात आणि त्या फाट्यामध्ये फाटे टेकून वरून छत बाजून कोणी पाहिल, आपले जनावर एवढे महागाचे जनावर भेटले शासनाला दिले ऐका ना, कोणी पाहिल नीट लागेल, जनावर आजारी पडतील म्हणून त्याला अजून आपण पालिका कंपाऊंड करतो. अशा पद्धतीनं आपण जर जनावर बंदिस्त करून ठेवली, जनावर तिथंच लगरी करतात, तिथंच शेण करतात, त्या ठिकाणी शुद्ध हवा आलं नाही, शुद्ध हवा आली नाही, चांगलं सूर्याची किरण आली नाही तर गायी म्हशींनी वारंवार लघवी आणि शेण केल्यामुळे तिथं अमोनियाचा वायूचा प्रादुर्भाव वाढतो. अमोनियाचं जर प्रमाण वाढलं तर ऑक्सिजनचं प्रमाण तिथं कमी होते, जनावरांना ऑक्सिजन कमी जर मिळालं तर जनावर आपलं हाडकुळं होते, विविध आजाराला तो बळी पडते, गोचिरांचा प्रादुर्भाव वाढतो, विविध प्रकारचे जंत पोटामध्ये होतात. गाय हाडकुळी बनल्यामुळे दुधाला कमी लागते, दूध कमी दिल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान होते, असे विविध गोष्टींना आपण बळी पडत असतो. याकरता महागाच्या गायी आपण ज्या वेळेस घेतो किंवा शासन देते त्यावेळेस आपण त्याचा गोठा आणि सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टीनं गोठा खूप कमी, जास्त खर्च न करता कमीत कमी गोष्टींचा वापर करून, कमीत कमी साधनांचा वापर करून आपण शास्त्रीय पद्धतीनं गोठा आपण तयार केला पाहिजे. गायी म्हशीचा गोठा तयार करत असताना हा गावाच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर पासून लांब न करता घराच्या मागे किंवा पुढे असणाऱ्या जागेत, सांगण्याचा तात्पर्य घराजवळ आपण तो गायी किंवा म्हशीचा गोठा केला पाहिजे. याच्यासाठी गायीचा गोठा घराजवळ केला पाहिजे. कारण आपण 40-50 हजाराची गाय जर बाजारातून आणली आणि ती जर शेणावर बसून राहिली, दिवसभर ओल्या जागेत बसून राहिली, ती आजारी पडेल. कोणत्याही पशुचा जिथं लघवी आणि शेण करतात तिथं बसण्याची त्यांची इच्छा नसते. परंतु आपण फायद्यासाठी, आपण दुधासाठी त्या गायी पाळत आहोत, आपण आपल्या फायद्यासाठी त्यांना बांधून ठेवलं, त्यांची मजबुरी आहे की त्या ठिकाणी बसणं आणि त्या ठिकाणी बसल्यामुळे त्यांना पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव त्यांना होतो. शेणापासून विविध शेण आणि लघवीपुढे तिथे ओलसरपणा येतो, विविध प्रकारचे दंत तिथे तयार होतात आणि आपली गाय किंवा म्हैस आजारी पडते. याकरता गायीचा गोठा हा घराजवळ असेल तर गायीने लघवी केलं, शेण केलं तर पटकन आपण उचलून तिला साफ करता येते. दुसरी गोष्ट, आपल्या गायीला कोणता आजार असेल तो आपल्याला लक्षात येते. आपण कुठं गावी गेलो तर आपल्या घरचे सदस्य राहतात ते त्या गायी म्हशीकडे लक्ष देऊ शकतात, आपला श्रम वाया जात नाही. त्या विविध गोष्टींचा विचार करून गायीचा गोठा बांधत असताना हा गायी आपल्या घराजवळ बांधलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गोठ्याची उत्तर आणि दक्षिण हे दिशा आहे, उत्तर आणि दक्षिणच्या बाजूची जी जागा आहे ती खुली ठेवली पाहिजे. कारण आपल्या इकडे वारा सहसा उत्तर दक्षिण वाहतो, परत सूर्याचं जो आपण जर पाहिलं भ्रमण
उत्तरायण आणि दक्षिणायन या पद्धतीने होते. उत्तर आणि दक्षिण दिशा मोकळी ठेवल्यामुळे त्या गोठ्यामध्ये गाई आणि म्हशी वारंवार लागल्यामुळे जो ओलसरपणा आहे तो त्या गोठ्यातून उत्तर आणि दक्षिण दिशेला हवा वाहत असल्यामुळे तो गोठा हवेच्या झोताने सुकते. सूर्याची किरण त्याच्यावरती फळ गोठ्यामध्ये येत असल्यामुळे मध्ये मध्ये जे सूक्ष्म जीवजंतू आहेत बॅक्टेरिया व्हायरस किंवा कोणते अजून वर्म्स कोणते जंत हे त्या याच्याने मरत असतात आणि गोठा हा नैसर्गिकरित्या थोडासा निर्जंतुक ठेवण्यासाठी मदत होते. त्याकरता गोठा गाई किंवा म्हशीचा गोठा वाचत असताना उत्तर आणि दक्षिण दिशा ही कधीही खुली ठेवली पाहिजे. छताची उंची जास्तीत जास्त 12-15 फूट पर्यंत ठेवलं पाहिजे कारण आपल्या इकडे उन्हामध्ये उन्हाळ्यामध्ये ऊन खूप तापते. ऊन जर तापलं आतलं वातावरण जर खूप गरम झालं तर तोही गाई म्हशींना त्रास होतो असा होऊ नये याकरता गोठा ही संकल्पना आपण आपल्या मनामध्ये रुजवली पाहिजे. दुसरी गोष्ट गोठ्यामध्ये जसं चांगली सांगितलं की जंगलातली जनावरं मुक्त असतात त्यांना इच्छा होईल तेव्हा पाणी पितात, इच्छा होईल तेव्हा चारा खातात, इच्छा होईल तेव्हा आरामात झाडाखाली बसतात. आपल्या ही गाई म्हशीचं तसंच आहे. ज्यांची गाय जास्त वेळ आरामात बसून रवंत करते त्या गाईचं किंवा म्हशीचं दूध आणि फॅट जास्त मिळते. आपण जर गाईचा गोठा व्यवस्थित शांत ठिकाणी बांधला नाही वारंवार गोंगाट येत असेल वारंवार त्या गाईला त्रास होत असेल. गाईला गोठ्याची खालची जागा बसण्याच्या लायकीची जर नसेल ती गाय किंवा म्हैस जास्त वेळ बसत नाही जास्त उभी राहते त्याचा ताण त्या गाई आणि म्हशीवर येते आणि गाय आणि म्हैस पाहिजे तसं दूध किंवा पाहिजे त्याला फॅट आपल्याला मिळत नाही. त्याकरता गाईचा गोठा मात्र असताना गाईला ऊन वारा पावसापासून तर संरक्षण मिळेलच परंतु तिला बसण्यासाठी आरामदायक वातावरण वाटेल अशा पद्धतीचा गोठा आपण तयार केला पाहिजे. जनरली आपण गोठा जर म्हटलं एखाद्या पोराला म्हटलं फॉर्म टाकायचा आहे तर तो पहिल्यांदा एखाद्या गोठा फॉर्म पाहून येतो मग त्याचा तो सिमेंट कॉन्क्रीटचा असा तसा तो खूप सारा खर्च करतो. गोठा ही संकल्पना प्राप्त असताना खूप जास्त गोठ्यावर खर्च करण्यापेक्षा मी सांगितलं त्याप्रमाणे ह्या साध्या साध्या गोष्टीचा विचार करून आपण गाईचा एक गोठा निर्माण केला एवढंही जर आपल्याला खर्च करायचं असेल तर आता एक मुक्त संचार पद्धती सर्वांकडे नेट आहे त्या नेटवरती आपण मुक्त संचार पद्धतीचा गोठा कसा असतो हे पाहू शकता. सोपी गोष्ट आहे. जसं तुमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बरेचसे जनावरं गावाच्या गावाला लागूनच जसा कंपाऊंड केलेलं राहतं तिथे जनावरं सोडलेले असतात त्याच पद्धतीनं आपली 10-20-25 जनावरं चांगल्या पद्धतीनं कंपाऊंड करून तिथं जनावरं मोकळी सोडायची परंतु त्या ठिकाणी कुठेही ओलसरपणा राहणार नाही गंदगी होणार नाही याची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट या मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यामध्ये 4-5 चांगली झाडं असली पाहिजेत कारण त्या झाडाखाली जनावरांना बसता आला पाहिजे. 24 तास पाण्याची व्यवस्था तिथं आपण केली पाहिजे. दूध काढण्याच्या वेळेस त्यांना चांगल्या स्वच्छ ठिकाणी आपण दूध काढण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि त्या गोठ्यामध्ये आपण गावरान कोंबड्या सोडून अशा पद्धतीनं आपण नियोजन केलं सकाळ संध्याकाळ दूध काढण्याच्या वेळेस फक्त त्यांना बांधायचं बाकी दिवसभर त्या मोकळ्या राहतील अशा पद्धतीनं आपण जर व्यवस्थापन मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यात जरी केलं तरी आपल्याला विशेष असा खर्च या मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यामध्ये येत नाही कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप सारी जमीन उपलब्ध आहे खूप सारे झाड आहे हवा आहे पाऊस आहे पाणी आहे या संसाधनांचा वापर करूनच आपल्याला आपलं पशुसंवर्धनाचं काम करायचं आहे. खूप सारा खर्च करून आपण हे काम करू शकणार नाही याकरता गोठा ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट या पशुपालनाच्या धंद्यामध्ये पुढं जायचं असेल तर आपला खर्च कसा कमी होईल आपला जनावर आजारी कसा पडणार नाही याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला आम्हाला माहित आहे की जनावरांच्या या व्यवसायामध्ये चारा खाद्यासोबतच त्याच्या आरोग्यावर भरपूर प्रमाणात खर्च होतो याकरता आपली जनावर आजार पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जनावर आजारी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपल्या जनावराला दरवर्षी जे पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे जे लसीकरण करण्यात येतं ते लसी आपण केलं पाहिजे. माझी गाय गाभण आहे माझी गाय दूध देत आहे म्हणून लस लावत नाही हा शुद्ध मूर्खपणा आहे शुद्ध अडाणीपणा आहे. गाय गाभण असो वा दुधात असो आपल्या गायीला लसीकरण केलं पाहिजे. कोणत्याही लसीनं फक्त शेळ्यांची मेंढ्यांची जी देवीची लस आहे ती जर सोडली तर कोणत्याही लसीमुळे जनावर गाप टाकत नाही.
त्यामुळे लसीकरण केलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण पोराला पोलिओचा डोस देतो, कारण मोठं झाल्यानंतर त्याला पोलिओचा आजार झाला नाही पाहिजे, त्याच पद्धतीनं आपले जनावर आजारी नाही पडलं पाहिजे. जनावराला तोसपरी पायपुरीचा आजार नाही झाला पाहिजे, जनावराला घटतरफाचा आजार नाही झाला पाहिजे, जनावराला एकटांग्याचा आजार नाही झाला पाहिजे. याकरता आपण लसीकरण केलं पाहिजे, कारण लसीकरण जर केलं नाही, आजार जर झालं, तर त्या आजाराला औषधोपचार करण्यासाठी भरपूर प्रमाणात आपला खर्च होतो, औषधोपचाराचा खर्च होतो, डॉक्टरांची फी लागते, आणि दुसरी गोष्ट जनावर वाचलं नाही तर तो आपला दुहेरी नुकसान होतो. हे नुकसान होऊ नये याकरिता आपण आपल्या जनावरांना लसीकरण हे केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, जनावर कुठलाही पाणी पितात, कुठलाही चारा खातात, विविध माध्यमातून जनावरांच्या पोटामध्ये जंतविकार होत असते, जंताचा शिरकाव होत असते. आपल्याला जंतविकार म्हटलं की जनावरांची पातळ फंडा झाली म्हणजे जंतविकार विकार झालाय असं आपण समजतो, तसं नाही. जंत खूप प्रकारचे आहेत, विविध प्रकारचे जंत वातावरणात दिसतात. काही जंत पोटाच्या आतड्यावरती प्रभाव करतात, त्यामुळे पातळ फंडा येते. काही जंत त्याच्या काळीज वरती लिव्हर वरती इफेक्ट करतात, त्यामुळे जनावर चारा पाणी कमी करते. काही जंत जनावरांच्या फुफ्फुसावरती अपाय करतात, काही जनावर जंत जनावरांच्या डोळ्यामध्ये शिरतात, काही जनावर जंत जनावरांच्या काकडीवरती मारा करतात, आणि त्या त्या अवयवावरती ते आपला आजार निर्माण करतात. असे आजार झाला त्याला सुद्धा दुरुस्त करण्यासाठी खूप खर्च येतो. याकरता जनावर आपलं जंतविकाराने आजारी होऊ नये, याकरता आपण दर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी जंतनाशक औषधं आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण जंतनाशक औषधं दिली पाहिजे. लसीकरण, जंतनाशक औषधं, आणि तिसरा एक महत्वाचा दुश्मन आहे जनावरांचं, तो म्हणजे गोचिळ. गोचिळांचा प्रादुर्भाव जर जनावरांना झालं तर जनावरांचं ते रक्तशोषण करतात, जनावर शांततेने बसत नाही. जनावरांना चे रक्तशोषण केल्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे जनावर व्यवस्थित दूध देत नाही, जनावर व्यवस्थित माजावर येत नाही, माजावर आली तर थांबत नाही, अशा विविध समस्या आपल्या तयार करतात. याकरता आपल्या गोठ्यामध्ये दर 15 दिवसांनी महिन्यांनी गोचिळ निर्मूलन नाशक आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने विचारून ते गोचिळ निर्मूलन नाशक औषधीची फवारणी आपल्या गोठ्यामध्ये केली पाहिजे. गोचिळ विविध एक जे गोचिळांच्या 4 अवस्था असतात, तुम्ही आम्हाला सर्व त्यांना पाहिलेले आहेत. काही गोचिळांची जी पहिली अवस्था आहे अंडे, गोठ्यामध्ये विविध ठिकाणी जर ओलावा असेल, गोठ्यामध्ये त्या भिंतींना भेगा असतील, अशा ठिकाणी त्या गोचिळांची अंडी राहतात. दुसरी अवस्था आहे गोचिळांची 6 पायी, ज्याला तुम्ही पिसे वगैरे म्हणतात, 6 पायी राहते. ती आपल्या इथल्या कोंबड्यांवरती, आपल्या इथल्या मांजरीवरती, आपल्या इथल्या कुत्र्यावरती त्या हे करतात. त्याच्यानंतर 8 पायाची अवस्था, त्याच्यानंतर मोठा केचू, अशा 4 अवस्थांना गोचिळ आपल्या फॉर्मला, आपल्या गाई म्हशींना, आपल्या घना जनावरांना त्रास देत असते आणि रक्ताचं शोषण करते. सोबत गोचिळ एखादा व्हायरस घेऊन, एखादा बॅक्टेरिया घेऊन तो सुद्धा गोचिळ जर चावला तर तसे दुसरे सुद्धा आजार त्यापासून तयार होतात. याकरता गोचिळ निर्मूलन हे महत्वाचा कार्यक्रम आपण आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या गावामध्ये हा राबवला पाहिजे. नुसतं लसीकरण, जंतनाशक आणि गोचिळ निर्मूलन या 3 जरी गोष्टी आपण या गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या केल्या, तरी मी तुम्हाला चांगल्या रीतीने सांगू शकतो की तुमचा पशुधन, तुमची गाय, तुमची म्हैस आणि तुमची शेळी नक्कीच सुदृढ राहील. आपण ज्यावेळेस दुधाचं उत्पन्न करतो, त्यावेळेस आपण त्या गाईला कसा सकस आहार मिळेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण दुधाचं या सर्व गोष्टीसाठी मी सांगितलं, दरवर्षी बच्चा पाहिजे, दरवर्षी दूध पाहिजे, त्याकरता चांगलं आहार आपण त्या गाईला आणि म्हशीला किंवा शेळ्यांना आपण जर दिलं, त्यांचं आरोग्यमान सुदृढ राहील. गाई म्हशीच्या व्यवसायामध्ये आपण जेवढी स्वच्छता, जेवढी काळजी आपण करू, तेवढे आपले जनावर आजारी पडणार नाही. आणि अर्थशास्त्राचा किंवा व्यवसायाचा नियम आहे की पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमवणे. एखाद्या धंद्यात अनावश्यक ठिकाणी जर आपण पैसे खर्च करत असू, म्हणजे तुमच्या खिशातला पैसा दुसरीकडे चाललेला आहे, तो पैसा आपल्याला वाचवायचा आहे. याकरता आपण लसीकरण, जंतनाशक औषधं, गोचिळ निर्मूलन आणि सकस आहार या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना आता जे आमचा
पशुसंवर्धन विभागाचा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे की व्हायरल विकास. तुम्हा आम्हाला जसं खाण्यासाठी लागतंय त्याच पद्धतीनं गाई म्हशींना सुद्धा पोषक आहार लागत असतो. वारंवार आपण मार्केटमधनं पशुखाद्य घेऊन आपण जनावरं पोसू शकत नाही, ते खर्चात होतो, खर्चिक जाते. याकरता या व्यवसायातील जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या गाई म्हशीसाठी लागणारा जो आहार आहे वैरणीचा त्याचं आपण नियोजन केलं पाहिजे. यासाठी दरवर्षी वैरण लावण्यापेक्षा बहुवार्षिक अशी वैरणीच्या विविध जाती आपण आपल्या जवळच्या दवाखान्यात जर गेलं तर विविध अशा प्रकारच्या जाती आपल्याला तिथले डॉक्टर सांगतील आणि त्या वैरणीची आपण लागवड जर केली तर आपण दरवर्षी वर्षभर आपल्याला वैरणीचा हिरव्या चाऱ्याची आपण समस्या मिटवू शकतो. आपल्या इकडे सलीस भरपूर प्रमाणात उपलब्ध असते, गवंडा उपलब्ध असते, तो आपण कुठेतरी गावाच्या बाहेर असा उन्हामध्ये आपण ठेवतो, त्याच्यावर ऊन आणि वारा पाऊस याचा शिरका होते आणि ती तलीस किंवा तो गवांडा खराब होऊन त्याच्यामध्ये बुरशी वगैरे असे वगैरे लागून त्याला अप्लॉटॉक्सिन वगैरे अशा बरेचशा कवकजन्य असे आजार होत असतात. त्याकरता ती तलीस आपण जर चांगले बहुमोल महागाचे जनावर आपण सांभाळतो तर त्यांच्या खाद्याची सुद्धा आपण तेवढीच चांगली काळजी घेतली पाहिजे. याकरता दरवर खाद्य व्यवस्थापनामध्ये दर म्हणजे वर्षभर जनावराला हिरवा चारा, वाढलेला चारा आणि पशुखाद्य हे स्वस्तामध्ये कसं निर्माण करता येईल, आपल्या गावातल्या गावात त्याची कशी उत्पत्ती करता येईल याचा विचार या पशुपालनाच्या व्यवसायामध्ये करणं आवश्यक आहे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, या गाई म्हशीच्या व्यवसायामध्ये ज्या शेतकऱ्यांना पुढे जायचं आहे, मी आधी सांगितलं की तुमच्याकडे जे गावची जनावरं आहे त्याच्यावरतीच क्रॉस करून दरवर्षी आपल्या इथं वासरू कसा होईल, दरवर्षी गीर गाईची प्रजाती किंवा सैवानची प्रजाती किंवा एचएफची किंवा जर्सीची प्रजाती कसं होईल याचं नियोजन या पशुपालनाच्या व्यवसायामध्ये ज्या शेतकऱ्यांनी केलं तो शेतकरी याच्यामध्ये कधीही कमी पडणार, मागे पडणार नाही. याकरता आपल्या गाईला किंवा गाईला दरवर्षी वासरू आणि म्हशीला दर 15 महिन्यात वगारू झालाच पाहिजे असा संकल्प या व्यवसायातील शेतकऱ्यांनी करणं आवश्यक. जर आपण म्हणतो की गाईला दरवर्षी वासरू झाला पाहिजे, जर म्हशीला दर 15 महिन्यात वगारू झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी काय नियोजन करायचं? तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, भारतात राहतो, आपल्या इथे एक परंपरा आहे, खूप आधीपासून परंपरा आहे आपल्या कुटुंबामध्ये की मुलगी सातवी गेली, 7 महिन्याची जर गरोदर राहिली तर तिला आई वडील आपल्या घरी असतात, पाळणा करतात, 7वा महिना साजरा करतात, 10-8 बायांना. आता ते खूपच सोम सुरू झाले की आपण डीजे लावतो, काही नैरपट्टी करतो, परंतु त्यामागचा तो उद्देश नव्हता. जी भारतीय परंपरा आहे 7वा महिना साजरा करण्याची, ती परंपरा खूप चांगली आहे. त्याच्यामागचं शास्त्रीय कारण हे आहे की 7 महिन्यापर्यंत आईच्या पोटामध्ये जो गर्भाची वाढ झालेली असते ती 35-40% असते, उरलेले 7वा, 8वा आणि 9वा या 3 महिन्यामध्ये तिच्या गर्भाची उर्वरित वाढ म्हणजे पाहिलेली 60% वाढ या 3 महिन्यात झपाट्यानं होत असते. याकरता जी सासरी मुलगी गेलेली आहे तिला सासरी जास्त कष्ट होऊ नये, तिला बाहेरची माया मिळावी, आपल्या आईकडे येऊन तिला आराम मिळावं, तिला चांगला सकस आहार मिळावं, आई वगैरे जे कोणते डिंगाचे लाडू करून देते, काजू किशमिश तिच्यासाठी व्यवस्था करते, हा त्या मागचं कारण आहे. कारण होणारा जो बाळ आहे तो चांगला शिवाजी महाराजांसारखं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं पराक्रमी झाला पाहिजे, हुशार झाला पाहिजे. याकरता त्याच्यावरती संस्कार करणं, त्याला सकस आहार देणं आणि आराम देणं याकरता आपण 7वा महिना ही संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साजरा करण्याची परंपरा. तशीच पद्धत आपण जर गायीमध्ये अवलंबली की माझी गाय जर 7 महिन्याची गाभण आहे, माझी म्हैस जर 7-8 महिन्याची गाभण आहे, त्यावेळेस जर विशेष लक्ष दिलं, कारण ज्या पद्धतीने मी सांगितलं की 7 महिन्यापर्यंत त्या गायीच्या पोटातल्या बच्च्याची वाढ ही 40-45% झालेली असते, उर्वरित राहिलेली वाढ ही शेवटच्या त्या 7-8 आणि 9 या 3 महिन्यामध्ये होत असते. तर याकरता जसं
स्त्रियांना सकस आहार लागते, त्याच पद्धतीनं गाईला आणि म्हशीला सुद्धा जर चांगला पौष्टिक आहार दिलं, 1-2 किलो आपण चांगला पशुखाद्य दिलं, चांगल्या कंपनीचं 50-50 ग्राम जर खनिज मिश्रण दिलं, तिला एक दंतराष्ट्राची एक गोळी दिली, तर शेवटच्या या 3 महिन्यामध्ये आपली बच्चाची वाढ चांगली होईल, परत ती गाय किंवा म्हैस चांगली आपल्या शरीरामध्ये ऊर्जा साठवेल आणि ज्या वेळेस डिलिव्हरी होईल त्या गायीचा बच्चा ओढून काढावा लागणार नाही. वर ओढून काढण्याची हा अशा समस्या निर्माण होणार नाही. डिलिव्हरी जर व्यवस्थित झाली तर तिच्यापासून दूध चांगलं मिळेल, बच्चा पण सुखरूप होईल आणि तिचा गर्भाशय हा पूर्ववत येईल. गर्भाशय जर पूर्ववत आलं, बच्चा ओढून काढावा लागला नाही, कोणतीही समस्या निर्माण झाली नाही, तर गाय एकदा जनली की परत आपण दूध देते म्हणून चांगला सकस आहार देतो आणि त्या पुढच्या 2 महिन्यामध्ये जर चांगला सकस आहार देऊन आपण दूध काढलं तर ती गाय बरोबर परत 2 महिन्यांनी परत माजावर येते. परत 2 महिन्यांनी माजावर आलं की सांगितल्याप्रमाणे गीर गायीचं सहवालचं जर्सीचं किंवा यशकचं इंजेक्शननी किंवा आपण त्या सांडांनी किंवा हल्ल्यानी आपण जर फडवलं तर होणारी प्रजाती सुद्धा आपल्याला तीच मिळेल. एखाद्या म्हशीला, गावठी म्हशीला जर मुर्रा म्हशीचं वगारू झालं, गावठ्या म्हशीची किंमत 20,000-30,000, मुर्रा म्हशीची किंमत 80,000-90,000. अरे गावठी म्हशी सांभाळतो आहे, गावठी गाई सांभाळतो आहे, तसंच व्यवस्थापन त्याही गाईचं आहे, तसंच व्यवस्थापन त्याही म्हशीचं आहे, पण याची किंमत आणि त्याची किंमत याचा आपण तुलना आणि अभ्यास केला नाही. जे युवक आहे, जे तरुण बेरोजगार आहे, त्यांना मी सांगू इच्छितो का एक छोटासा असा आपण संकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये राहू शकता, नाही जाऊ द्या दुधाचं. या गाईची प्रजाती आपण निर्माण करून जरी विकलं 10-20 गाई असल्या, आजपासून आपण जर सुरुवात केली तर तुम्हाला 3-4 वर्षामध्ये समजा 10-20 गाईपासून 5-6 जरी फिमेल जरी झाल्या तरी 1-2 लाखाचं उत्पन्न आपण असंच आपल्या घरच्या घरी काढू शकतो. आता अशा पद्धतीचे इंजेक्शन आले की तुम्हाला गाईपासून गोळी पाहिजे तर आमका गोळीच मिळेल, अशा पद्धतीची सुरुवात झालेली आहे. पण त्याच्या आधी आपण या पशुपालनाच्या व्यवसायाची आवड आपल्या इकडे असणाऱ्या संसाधनाचा वापर करून आपण या व्यवसायात कसा पुढे जाऊ शकतो याचं चिंतन या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. मला या संख्या फार कमी आहे, खूप डिटेलमध्ये जाण्याचा हा वेळ पण नाही आहे, बरेचसे वक्ते इथं बोलणारे आहेत, मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. आपण माझा 2 शब्द ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आणि आमचे हे जनावरं आपल्या सर्वांचं लोकमंगल करतील आणि या गडचिरोली जिल्ह्याचा नक्कीच विकास करतील मी अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. जमीन जय भारत, जय महाराष्ट्र. प्रोजेक्ट डायरेक्टर आत्मा, गडचिरोली. प्लीज विजिट अवर फेसबुक पेज अँड युट्यूब चॅनल. थँक्यू.